बाई इथंच विळा टाकला होता, मी कुठं गेला काय माहिती, गवत कापायचं होते तर. कुठं गेलो काय सापडा ना पण मी. बाई काळा बेंद्रा कशाला आला असं बरं इकडं, याला बघितलं का अख्खा दिवस माझा बोर जातो, चावत पाणी बोलायला येतो इथं. काय होईन काय म्हणता भाऊजी? काय नाही, कशाला आलत? आलं तिथं गवत कापायला. गवत काढलं का होईन? नाही ना, तेच कापायचं होतं, मी वेळ शोधते. राहू दे, शोधते मी. कशाला आले तुम्ही इकडं? आलो फिरत फिरत म्हणलं तुमच्या गाडी घ्यावं. हा तुम्हाला तर काम धंदे नाही, कुत्र्या वाढ नसतं इवळत फिरते गल्ली मध्ये. वय नाही, काम धंदा असतात पण तुमच्यासाठी काम धंदे माग सोलू नाही. कशाला माझ्यासाठी काम धंदे सोडता, करायचं ना तिकडं. काय होते त्याला, एक दिवस काय होत सुट्टी असली म्हणजे. पण अक्कल आहे का काम धंदे करावं, काय नसतं बुरकळत बसत इकडं तिकडं. काय सांगू वय नाही तुम्हाला, लहानात चाललेलो समोर तुम्ही दिसला म्हणून थांबलो इथं, आणि तुम्हाला बघितल्या शिवाय पावलं कुठं पुढे पडतय. पहिली तुमची केवली मोठी एवली केस होती अशी लांब, तुमच्या चिकूची शेंडी बाली का झाली? काय म्हणताय तुम्ही? चिकूची शेंडी बाली कशी झाली? चिकूची शेंडी बाली का झाली? तुम्ही काय बोलताय, कळतंय तुम्हाला? काय बोलतोय म्हणजे, चिकूची शेंडी बाली कशी झाली? फटकाच लावीन मी आता का परत बोलले तर असं. अव चिकूची शेंडी बाली कशी झाली? येड लागलंय का, काय बोलताय तुम्ही? काय बोलतोय म्हणजे, चिकूची शेंडी बाली कशी झाली? कोणती शेंडी? चिकूची शेंडी बाली कशी झाली? तुम्ही काय म्हणले भाऊजी, काय काय बोलताय? किती क्यूट केस होती, किती मोठी केस होती. हा मग आता येवली से लहान कशी काय? तुमचं कौतुक करतोय मोकाल मी काय बोलन का, आणि तुम्ही रागावलं तर लय क्यूट दिसत, लय छान दिसत. तुम्हाला कळतंय का पण भाऊजी तुम्ही काय म्हणताय? काय बोलतोय, चिकूची शेंडी कसली? तरी पण तुमचं तेच चालू आहे अजून. आता काय बोललो वहिनी, राग यायला येवलं काय झालं? तुम्हाला कळतंय काय बोलताय तुम्ही? काय बोलतोय त्या चिकूची शेंडी बाली का झाली? आता मार खाशाल बर का तुम्ही माझ्या हातचा, लय मारी मी तुम्हाला. आता मला काय राग येतोय तुम्हाला कचक्याने? मी काय केलंय का तुम्हाला? मग राग येण्यासारखं बोलताय तर मग राग नाही येणार का? पहिले केस किती बाली होती मऊ मऊ मऊ, आता ही अशी झाली तेवढीशी लहान केल्या तर काय कोण प्रेम करेन का तुमच्या? ते जाऊ दे सोडा, प्रेम कोण करेन, कोण नाही, माझा नवरा आहे तिथं. आणि तुम्ही काय बोलत बसली इथे येऊन? होय नाही तुमची नाही तर कोणाची चेष्टा करायची? तुम्हीच एक आहे की तुमच्या पश्चिम मी सारखं असतो इथं. मी अशी कोणती चेष्टा आहे भाऊजी तुमची, कळतंय तुम्हाला काय बोलताय? मला समजून घेता म्हणून तुमच्या पशी येत. मग समजून घेते म्हणून असले बोलत बसते काय केलंय? मी फक्त एवढंच बोलत, चिकूशी शेंडी लय तुमची बाई. बाबा भाऊजी आता मी शेवटचं सांगते तुम्हाला, हे शब्द बोलू नका. अहो खरंच चिकूची शेंडी लय केव्हा ऐकून घेते म्हणून काय इथं बोलत बसले काय तुम्ही? काय होय नाही असं गोळ बोलतोय तुम्हाला, माझी कॉल चालतय तुम्हाला. काल तो फालतू वाटलंय का इथे येऊन असले घाण शब्द बोलताय तुम्हाला? फालतू नाही तुम्ही बोलता तीच माझ्यासाठी लय. हा मग पण तुमची चिकूची परत तेच चालू इथे येऊन काय म्हणतोय कळतंय तुला? चिकूची अरे जाय तू काळ तोंड्या. चिकूची शेंडी लयच बालिक, आता दगडच टाक त्याच्या डोक्यात. जातो दगड लागन की काय? जाय तू, चांगलं नाव असून तुम्ही आम्हाला सांगताय. कळतंय तुला काय बोलतोय? काळ तोंड्या निघेदून तुमच्या चिकूची शेंडी लय. बाय मी आता दगडच फेकून मारीन बर का तुला परत जर हे बोललं तर. कौतुक काय कौतुक करतोय थोबड तोंड्या? काय तुझा मुर्दा बसून तुझं काय बोलतोय मला? तू केव्हाच ऐकून घेते? हा उचलली जीभ लावली टाळा काय पण बोलतोय? काय बोलतोय तुम्हाला इथे येऊन? हा तुला आल तू फालतू वाटली की नाही? अरे बोलशील का परत? बोलशील का? हा चांगलं बोलायचं जमनच नाही राहिलं. काय झालं, काय म्हणतोय त्याला? विचारा त्याला, तो काय म्हणतोय? सचिन भाऊ काय सांगू तुम्हाला, मी फक्त चिकूची शेंडी म्हणलं ना असं. काय बोललं मारा त्याला, मारा त्याला अजून. अहो केव्हाच येऊन ते शब्द बोलतोय मला? नाही 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 तुम्ही नाही, याला तर आता आहे ना. उभा राहा, उभा राहा, उठ 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 बरा, उठ उठ. काय बोलायची? काय बोलव कळत का तुला? होय काय बोलला तू? सचिन भाऊ पहिली येवली केस होती आणि येवलीची चिकूची शेंडी. मारा त्याला अजून, कुटवा त्याला चांगलं. काय चुकलं त्याचं? काय बोलतय ते? काय बोलतय? उभं राहा. काय बोललोय मी भाऊ, फक्त चिकूची शेंडी म्हणलोय मला. बोबडे ती बोबडे पण काही कसं बोलतय? काय म्हणतो तर?
कुठं काय त्यांची इतकी कोणची शेंडी काम धंदा सोडून इकडे आलाय तुला कळत नाही का हा काम धंदा सोडून नाही तर काय पण बोलत बसला माझ्या सोबत काय बोलते ती काय सांगू भाऊ तुला वहिनीला फक्त एवढं म्हणलं की तुमची एवढी केस आहेत आणि ती आम्हाला आणते असं असतं का ते केस असं सांगत होता राव तुम्ही पण लगेच नाही ऐकत गैरसमज झाला तुम्ही निसत कुठे आहे माझ्या भावाला केसाची शेंडी चिकूची शेंडी तिकडची केस म्हणत होता ते हो तिकडी केसाची शेंडी म्हणजे एवढी लांब केस होते या बाईची आता ती एवढी एवढीशी झाली म्हणजे तिकडची केस गोबडाय ती चिकूची शेंडी बस ना आता अरे कळलं काय करायचं कोणाच्या शेंड्यांचं हा ना तर जाऊ दे आता मारा आता त्यांनी बाई बोबड्याने फुकटचा मार खाल्ला येडा नाही तर काल यायचं इथं बर विळा सापडा ना मला विळा कुठं ठेवलं काय माहिती वाईट वाटलं बिचाराला मारलं पण आता काय शब्द त्याचे गैरसमज झाला मला शब्दांचा जाऊ द्या मरू द्या काळ तोंड आहे त्या लायकीचं.